मिळालेला आहे ते सावित्रीबाई महिला बचत गट सुनगाव तालुका जळगाव जामोद यांना विनंती की आपण या विचार मंचावर यावं आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेंद्रिय गट तृतीय पुरस्कार सावित्रीबाई महिला बचत गट सगळ्या सदस्य असतील तर सगळ्या सदस्य वरती आला तरी चालतील असं काही नाही एकच आलं पाहिजे म्हणून सगळ्यांचे असते सगळ्या वरती आहे सगळ्यांनी वरती आहे संत कोणी नसेल तर प्रतिनिधी म्हणून एखादी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. तृतीय पुरस्कार आहे जय श्रीराम वडी तालुका नांदुरा. जय श्रीराम सेंद्रिय गट वडी तालुका नांदुरा वसंतदादा पाटील सेंद्रिय गटाचे त्यांनी टॉयलेट इकडे उभारलं आणि माहिती दिली. मी माननीय निकम साहेब आणि फडके साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांना हा सन्मानचिन्ह आणि पुरस्कार या ठिकाणी द्यावा. आणि सेंद्रिय गटातून प्रथम पुरस्कार ज्यांना दिला जातो ते म्हणजे महात्मा फुले जैविक शेती शेतकरी गट वाया तालुका जळगाव जामोद. जळगाव जामोदचे सर्वच एक दोन पुरस्कार जळगाव जामोद तालुक्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. जळगाव जामोदचे कृषी अधिकारी मंडळ अधिकारी जनसंवर निर्माण केली आणि मान्यवरांना विनंती की आपण त्यांना सन्मानित चिन्ह आणि पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा. नंतरचा दुसरा विभाग होता बचत गट. FPO अंतर्गतचे काही बचत गट आहेत त्यांना सुद्धा आपण प्रथमता तृतीय पुरस्कार आहे जय माता दी महिला स्वयं सहायता बचत गट जांभूळ तालुका लोणार. जय माताजी महिला स्वयं सहायता बचत गट जांभूळ तालुका लोणार ते असतील किंवा त्याचे प्रतिनिधी असतील तर त्यांनी त्या पुरस्काराचा स्वीकार करावा. मान्य सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. दुसरा बचत गट आहे दुसरा क्रमांक बचत गट मोताळ. प्रगती महिला बचत गट मोताळ याच्या कोणी सदस्य असतील प्रतिनिधी असतील त्यांना विनंती की आपण समोर यावं आणि या पुरस्काराचा स्वीकार करावा. प्रगती महिला बचत गट मोताळ शिवगावावर मात करूनही उद्योगक्षेत्रतेच्यामध्ये त्यांनी अग्रेसर निर्माण केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांना विनंती की आपण प्रगती महिला बचत गट त्याच्या अंतर्गत प्रथम पुरस्कार जो दिला जातो तो कृषी संपन्न बचत गट दहीद खुर्द तालुका बुलढाणा. कृषी संपन्न उत्पादक बचत गट शेतकरी उत्पादक गट कंपनी आहे. शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या मार्फत त्याचे काही विविध उत्पादन आहे त्यांचा प्रथम कृषी संपन्न शेतकरी उत्पादक कंपनी यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. स्वरूपातील ज्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे ते सेंद्रिय स्वरूपातील आपण हे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक या ठिकाणी काढलेले आहेत. प्रथमतः तृतीय क्रमांक आहे पंकज धनंजय रुद्राक्ष बोरगाव बसू तालुका चिखली. धनंजय रुद्राक्ष बोरगाव बसू तालुका चिखली. भानुदास देविदास वनारे धानोरा जंगम तालुका नांदुरा. भानुदास देविदास वनारे सेंद्रिय खताच्या बाबतीत द्वितीय क्रमांक ज्यांना मिळालेला आहे तालुका नांदुरा त्यांनी या बचत गटाच्या माध्यमातून दिवसात 70,000-80,000 जी काही विक्री केली त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलेले आहेत असे भानुदास. नंतर क्रमांक आहे मनोज सुडोकार सीड बँक. मनोज रावजी सुडोकार तर आता त्यांनी नेमकंच आपल्याला प्राणभाज्या संदर्भातही मार्गदर्शन केलेलं आहे त्यांना हा प्रथम वैयक्तिक स्वरूपाचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. मनोज रावजी सुडोकार सीडबॅक आणि प्राणभाज्याचे उत्पादक म्हणून. अशासकीय आणि शासकीय स्वरूपामध्ये त्यांनी योगदान केलेलं आहे त्या सर्वांचाही आपण यानंतर सन्मान करणार आहोत.
धन्यवाद वैयक्तिक स्वरूपातील बचत गट स्वरूपातील सेंद्रिय गट स्वरूपातील आणि विविध जिल्ह्यांमधून जे जे काही वेगवेगळे गट या ठिकाणी आलेले होते त्यांना जे काही तज्ञ समिती होती मार्गदर्शकपर समिती होती कमिटी नेमलेली होती त्यांनी त्यांच्या पद्धतीने निकष लावून त्यांना त्यांना जे योग्य वाटेल आणि ज्यांचा चांगल्या पद्धतीने योगदान सहकार्य या ठिकाणी आहे त्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. प्रमाणात योगदान महत्त्वपूर्ण आहे तर प्रथमतः अशासकीय स्वरूपात या महोत्सवात स्टॉलच्या माध्यमातून आणि त्यांचे या जागतिक व्यापारपेठेच्या माध्यमातून जी काही संपूर्ण प्रक्रिया आहे विक्री व्यवसाय असेल व्यवस्थापन असेल शेतकऱ्यांना मार्गदर्शन सहभाग असेल वेळोवेळी कार्यशाळा असतील या सन्मानचे नेहमी अतुलनीय कार्य करतात त्यांना सुद्धा या ठिकाणी पुरस्कार देण्यात जात आहे. मातोश्री ॲग्रोटेकचे व्यवस्थापक संचालक मालक आहे कोणी त्यांना ॲग्रोटेकचे संबंधित कोणी जरी असेल त्याने पुरस्कार ग्रीन ॲग्रो बाजार ग्रीन ॲग्रो बाजार एक्सपोर्ट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड बुलढाणा राजेश्री शाहू महाराज पतसंस्था विविध बहुविधी संस्था प्रायव्हेट लिमिटेड यांना हा प्रथम पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. माननीय संदीपजी शेळके साहेबांचं या संदर्भात विस्तृत स्वरूपाचं मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. राजेश्री शाहू महाराज ग्रीन ॲग्रोटेक बाजार एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्याचं नाव व्यापार क्षेत्रामध्ये ज्यांनी उंचवलेलं आहे त्या कंपनीला हा प्रथम क्रमांकाचा सन्मान आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. विविध कंपन्यांचं या ठिकाणी योगदान महत्त्वपूर्ण आहे पण त्यामध्ये शेतकऱ्यांना उपयोगी व्हावं आणि त्यांच्या उपयोग क्षेत्राच्या ज्ञानात व्हावं हे निकष लावून त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम या ठिकाणी प्रदर्शन केलं होतं त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात होता. वैयक्तिक स्वरूपाची बचत गट स्वरूपात 20 प्रकारचे स्टॉल विविध विभागाचे स्टॉल या ठिकाणी होते आणि निकषानुसार आणि संपूर्ण सहकार्य ज्यांनी लाभलेलं आहे आणि तज्ज्ञ समितीच्या निवड प्रक्रियेसोबत ज्यांना हे पुरस्कार मिळाले आहेत त्यामध्ये शासकीयमध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे जिल्हा विभाग यांना तृतीय स्वरूपाचा पुरस्कार मिळाला आहे. मी सर्व टीमला विनंती करतो की आपण सर्वांनी या विचार मंचावर यावं. आरोग्य विभाग सामाजिक आरोग्य नेहमी हे निरोगमी राहावं सर्व यंत्रणा या ठिकाणी जटत आहेत. जनजागृती असेल विविध आजार असतील आरोग्य विभागाची माहिती असतील जनजागृती असतील सगळ्या स्वरूपाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये अनेक सोनाली मॅडम आहेत जाधव मॅडम आहेत रेखा मॅडम आहेत जाधव सर आहेत सरकटे सर आहेत सर्वच मंडळी आणि जाधव मॅडमचं सोनाली मॅडमचं आणि सगळ्यांचं मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी झालेलं होतं. हे शासकीय स्वरूपातील सर्व मंडळींचा सन्मान या ठिकाणी केला जातो. आरोग्य विभाग लखन सरकटे मानसतज्ञ ॲडव्होकेट सोनाली वाटोरे जिल्हा समुदेशक समन्वयक अर्चना आरक सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचं या आरोग्य विभागाचा सन्मान आजच्या या निमित्तानं होत आहे. तृतीय स्वरूपाचा शासकीय क्रमांक त्यांना देण्यात येत आहे. धन्यवाद शासकीय विभागातील या सर्व रुग्णांच्या सर्व मंडळींचं आणि सर्व तरुण मंडळी आहेत. या कृषी महोत्सवामध्ये सर्वांचं योगदान महत्त्वाचं आहे त्याचबरोबर कृषी बरोबर शेतकऱ्यांचं आरोग्यही एका स्वास्थ्य त्यांना लाभावं यासाठी सर्व मंडळी झटत आहेत. यानंतर पारंपरिक शेती व्यवसाय बाजूला साधून अत्याधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करावी शेतीबरोबरच रेशीम उद्योगाकडे वाटचाल करावी यासाठी हॅकेसाहेब आणि माननीय यांनी फार मोठ्या प्रमाणाचं योगदान या ठिकाणी दिलेलं होतं. आणि दुसरा क्रमांकाचा पुरस्कार रेशीम उद्योग रेशीम विकास जिल्हा कार्यालय बुलढाणा यांना देण्यात जात आहे. रेशीम विभागाला हा दुसरा क्रमांकाचा शासकीय स्वरूपाचा सन्मान पुरस्कार सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते समर्पित केला जात. नागपूरचे रेशीम महासंचालक आणि औरंगाबादचे महासंचालकांचंही मार्गदर्शन या रेशीम विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेलं होतं. शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीकडे रेशीम उद्योग शेतीकडे नेण्यासाठी वाटचाल करण्यासाठी रेशीम विभाग कार्यरत आहे आणि शेतकऱ्यांना अत्याधुनिक पद्धतींचं ज्ञान रेशीम विभागाच्या अंतर्गत दिल्या जात आहे. त्यांच्या कार्याचा हा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते आणि प्रथम पुरस्कार शेतकऱ्यांच्या विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी बीज उत्पादनाच्या माध्यमातून वरदान ठरलेले आणि अतिशय रास्त भावामध्ये शेतकऱ्यांना बीज देणारे आणि आपला आत्मविश्वास निर्माण करणारे आणि शेतकऱ्यांच्या नेहमी सदैव कार्यासाठी तत्पर असणारे म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणजे महाबीज यांना प्रथम स्वरूपाचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे. तरी मी महाबीज मंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो की आपण या विचार मंचावर यावं आणि या सन्मान सोहळ्याचा या सत्कार सोहळ्याचा आपण सन्मान या ठिकाणी करावा. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित बुलढाणा महाबीज यांचा सन्मान आजच्या या निमित्तानं होत आहे.
धन्यवाद सगळ्यांचे शासकीय अशासकीय वैयक्तिक बचत गट सेंद्रिय गट या सर्वांना ज्यांना ज्यांना पुरस्कार सन्मान मिळाले त्यांना विशेष अभिनंदन त्यांचं आणि